महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपला मोठा धक्का देत लोकसभेच्या 48 जागांपैकी 29 जागा इंडी आघाडीच्या पार्ट्यात टाकलेल्या आहेत, तर 18 जागा एनडीएला मिळालेल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मतदारांनी थेट घरचा रस्ता दाखवला आहे. त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी घेतलेला पंगा आणि भाजपच्या अंतर्गत विरोधाला न जुमानता त्यांनी हे निवडणुकीचं तिकीट मिळवलं होतं. त्याचे परिणाम निवडणूक निकालात स्पष्ट दिसून आलेले आहेत. काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच मोठा विरोध होता. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही जागा शिवसेनेची असल्याचा दावा करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती. महायुतीत असलेल्या अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी त्यांचा फोटो राणा यांच्या पोस्टवर लावण्यासाठी विरोध केला होता आणि ते पहिल्यापासूनच निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते. तर भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी सुद्धा राणांचा प्रचार करणार नाही असं आधीच स्पष्ट केलं होतं. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा विरोध राणा यांना होताच 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी तसंच काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांनी केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला साथ दिली होती. आता त्यांना अमरावतीच्या मतदारांनी सरळ घरचा रस्ता दाखवलाय. अशाच रोचक माहितीसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.